नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करूया। नवीन टॉपिक आपला रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन। या सिलेबस मध्ये हे दोन स्वतंत्र असणारे टॉपिक, रेस्पिरेशन हा 11th सायन्सला सेपरेट असणारा टॉपिक होता आणि 12th सायन्सला सुद्धा प्लांट रेस्पिरेशन ही स्वतंत्र होता। मात्र या सिलेबस मध्ये या ठिकाणी रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन, रेस्पिरेशन प्लांट अँड ॲनिमल्स, असं ॲनिमलचं रेस्पिरेशन आपण 11th मध्ये अभ्यासतो, प्लांटचं रेस्पिरेशन आपण 12th मध्ये अभ्यासतो। या सिलेबस मध्ये मात्र रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन, सर्क्युलेशन इन ह्युमन बी, पर्टिक्युलरली मानवामध्ये असणारं सर्क्युलेशन, सर्क्युलेशन इज नथिंग बट ज्याला आपण रक्ताभिसरण असं म्हणतो। रक्ताभिसरण याच्यामध्ये ब्लड, ब्लड वेसल्स, ब्लड वेसल मध्ये आर्टरी, वेन, कॅपिलरीज या सर्व येतात। त्याचबरोबर हार्ट अँड पंपिंग ऍक्शन ऑफ हार्ट आणि हृदयाचं पंपिंग ऍक्शन सुद्धा यामध्ये येत। आपल्याला सर्क्युलेशन सुद्धा पाहिजे आणि त्याचबरोबर रेस्पिरेशन सुद्धा पाहिजे। पहिल्यांदा रेस्पिरेशन म्हणजे नेमकं काय, ही रेस्पिरेशन नावाची जी प्रोसेस आहे, इट परफॉर्म्स द फॉर्म एनर्जी फॉर द लिव्हिंग पर्पज। सर्व सजीवांना जगण्यासाठी जी ऊर्जा लागते या रेस्पिरेशन नावाची पाहायला मिळते। रेस्पिरेशन ही एनर्जी निर्माण करण्याची ती प्रोसेस निर्माण करत असते, गॅसेस फॉर्म मध्ये निर्माण करणार प्रोसेस म्हणजे रेस्पिरेशन मध्ये जनरली किंवा ऍनिमल असतो रेस्पिरेशन केलं जातं, ऍनिमल्स मध्ये सुद्धा रेस्पिरेशन केलं जातं। प्लांट मध्ये केलं जाणारे रेस्पिरेशन याच्यामध्ये असणारे सबस्टन्सेस हे वेगळे असतात आणि ऍनिमल्स मध्ये केलं जाणारे रेस्पिरेशन याच्यामध्ये असणारे सबस्टन्सेस हे वेगळे असतात। हे तुम्हाला सगळं माहिती आहे। आपण या वर्गापर्यंत म्हणजे 12वी पर्यंत हे रेस्पिरेशन ही संकल्पना, स्मॉल अमाउंट ऑफ कंटेंट्स आर देअर, जेवढे काय कंटेंट ज्यामध्ये असतात ती प्रोसेस आपण अभ्यासत आलो आहोत। आज आपल्याला ही रेस्पिरेशन प्रोसेस बायोकेमिकल रिएक्शन आहे, या बायोकेमिकल रिएक्शन प्रोसेस मध्ये आपल्याला रेस्पिरेशन नावाची प्रोसेस नेमकी काय आहे ही संकल्पना आपल्याला या ठिकाणी स्पष्ट पाहिजे। इट इज अ बायोकेमिकल प्रोसेस ऑफ एक्सचेंज ऑफ गॅसेस मीन्स ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड्स इन अँड ऑर्डरली मॅनर फॉर द लिबरेशन ऑफ द केमिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी। ही रेस्पिरेशनची व्याख्या, डेफिनेशन ऑफ रेस्पिरेशन। रेस्पिरेशन म्हणजे नेमकं काय, तर सायंटिफिकली रेस्पिरेशन इज नथिंग बट इट इज द बायोकेमिकल प्रोसेस। ही एक जैविक अभिक्रिया आहे, बायोकेमिकल प्रोसेस, जैव रासायनिक क्रिया असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल। याला बायोकेमिकल प्रोसेस एक प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया जैव रासायनिक आहे। याला ही अभिक्रिया जैविक अभिक्रिया असंही म्हणता येईल, जैव रासायनिक अभिक्रिया। ज्यामध्ये या प्रक्रियेमध्ये, या अभिक्रियेमध्ये ऑक्सिडेट मीन्स ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड। यू नो व्हेरी वेल व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऑक्सिडेशन। ऑक्सिडेशन म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहित आहे, रिडक्शन, ऑक्सिडेशन ह्या ज्या अभिक्रिया आहेत ज्या तुम्ही अभ्यासलेले, तसं ऑक्सिडेशन नावाची क्रिया ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ऑक्सिडेशन होतं आणि त्यामधून ऑर्डरली मॅनर टप्प्याटप्प्याने ठराविक प्रोसेसनुसार किंवा टप्प्याटप्प्याने ऑर्डरली मॅनर फॉर द लिबरेशन ऑफ केमिकल एनर्जी। त्यामधून काय होतं तर केमिकल एनर्जी लिबरेट होते। लिबरेट होणे म्हणजे एक बाहेर जाते, लिबरेशन ऑफ केमिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी। एटीपीच्या फॉर्म मध्ये केमिकल एनर्जी काय केली जाते, लिबरेट केली जाते या प्रोसेस मधून। एटीपी एनर्जी लिबरेट केली जाते, एनर्जी असणारी एटीपी एनर्जी बाहेर सोडली जाते। एटीपी एनर्जी म्हणजे नेमकी कुठली एनर्जी, कशासाठी वापरते, तर सर्व जे केमिकल एनर्जी, जे केमिकल एनर्जी उपयोगात आणतात फॉर ऑल द पर्पज इन द लाईफ, जीवनामध्ये सर्व पर्पज साठी म्हणजे फॉर लोकोमोशन, फॉर डायजेशन, फॉर एनी टाईप ऑफ वर्क, कुठल्याही प्रकारचं वर्क करण्यासाठी ऊर्जेचा जो वापर केला जातो ती ऊर्जा ही एटीपी फॉर्म मध्ये असते। यु नो व्हेरी वेल व्हॉट इज द मिनिंग ऑफ एटीपी, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट।
एनर्जी ट्रायफॉस्फेट इट इज द कॉइन ऑफ एनर्जी, हा ऊर्जेचा एक कॉइन म्हणून ओळखला जातो. त्याचं कारण एडिनोसिन मोनोफॉस्फेट, एडिनोसिन डायफॉस्फेट अँड एडिनोसिन ट्रायफॉस्फेट, मोनोफॉस्फेट डायफॉस्फेट असतील तर ते कॉइन स्वरूपात म्हणजे स्थिर अवस्थेमध्ये उपलब्ध होऊ शकत नाही किंवा स्थिर अवस्थेमध्ये कॉन्स्टंट दीर्घकाळासाठी राहू शकत नाही. मात्र या ठिकाणी ट्रायफॉस्फेट जो आहे, एडिनोसिन ट्रायफॉस्फेट जो आहे, तो दीर्घकाळासाठी कॉन्स्टंट राहू शकतो. म्हणून या ठिकाणी इन द फॉर्म ऑफ एटीपी, एटीपी या एडिनोसिन ट्रायफॉस्फेटच्या रूपामध्ये ही ऊर्जा या बायोकेमिकल प्रोसेस नुसार मीन्स ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑक्सिडेशन करून टप्प्याटप्प्याने म्हणजेच ऑर्डरली मॅनर फॉर द लिबरेशन ऑफ केमिकल एनर्जी, ती टप्प्याटप्प्याने केमिकल एनर्जी लिबरेट केली जाते, जिचा वापर प्रत्येक सजीव करत असतो, ती एटीपी फॉर्म मध्ये असते. आणि ही कशी, तर या ठिकाणी बघा C6H12O6 याला आपण ग्लुकोज असं म्हणतो. C6H12O6 हा केमिकल फॉर्म्युला आहे ग्लुकोजचा. ग्लुकोज अँड O2, देर इज द 6O2, हाऊ मेनी 6O2 ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनचे मॉलिक्युल हे 6 मॉलिक्युल ऑक्सिजनचे या ठिकाणी पाहायला मिळतात आणि ऑक्सिजनचे ऍटम आहेत 12, म्हणजेच 6 मॉलिक्युल. हे 6 मॉलिक्युल ऑक्सिजनचे एका ग्लुकोज सोबत रिएक्ट होऊन याचं प्रोडक्ट तयार होत. या ठिकाणी 6CO2 प्लस 6H2 अँड बाय प्रोडक्ट इज 38 ATP. हाऊ मेनी 38 एटीपी एनर्जी, एवढी एनर्जी ऊर्जा या ठिकाणी निर्माण होते. या ग्लुकोज पासून एटीपी ची निर्मिती केली जाते. मात्र या ठिकाणी O2 कन्झर्म केला जातो, O2 ऍब्सॉर्ब केला जातो, ऑक्सिजन ऍब्सॉर्ब केला जातो आणि त्या ऑक्सिजनचं रूपांतर कार्बन डायऑक्साइड मध्ये होतं. रेस्पिरेशनची प्रक्रिया तुम्हाला सांगते, लक्ष द्या. रेस्पिरेशन प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन घेतला जातो, त्याला ग्लुकोज सोबत रिएक्ट केलं जातं आणि या ऑक्सिजनचं रूपांतर कार्बन डायऑक्साइड मध्ये होतं. म्हणजेच या ग्लुकोज मध्ये असणारे कार्बन या ऑक्सिजन सोबत रिएक्ट होऊन कार्बन डायऑक्साइड तयार होतो आणि कार्बन डायऑक्साइड तयार झाल्याच्या नंतर जे उरलेलं बाय प्रोडक्ट आहे H2O म्हणजे वॉटर होतं. 6H2O म्हणजेच या ठिकाणी वॉटर मॉलिक्युल, या ठिकाणी 6 वॉटर मॉलिक्युल या ठिकाणी आपल्याला बाय प्रोडक्ट म्हणून तयार झाले पाहायला मिळतात. आणि उरत काय, तर महत्वाचं एटीपी एनर्जी, 38 ATP एनर्जी आर या 38 ATP एनर्जी या ठिकाणी निर्माण होत असतात. आता ही जी प्रोसेस आहे रेस्पायरेशनची, या रेस्पायरेशनच्या बायोकेमिकल प्रोसेसला म्हणजेच ही जी ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑक्सिडेशन होऊन या ठिकाणी एनर्जी एटीपी एनर्जी फॉर्म होते. फॉर दिस द प्रोसेस ऑफ गॅसेस एक्सचेंज टेक्स प्लेस, याच्यासाठी गॅसेस एक्सचेंज होणं अत्यंत गरजेचं. म्हणजे हे ऑक्सिजन घेणं आणि नंतर कार्बन डायऑक्साइड सोडणं, म्हणजेच ऑक्सिजन इनटेक केल्याशिवाय दिस प्रोसेस आर नॉट परफॉर्म. म्हणजे इफ देर इज नो ऑक्सिजन, देर इज नो दिस टाइप ऑफ प्रोसेस परफॉर्म. म्हणजे ऑक्सिजन जर नसेल तर या स्वरूपाची प्रोसेस परफॉर्म होऊ शकत नाही. म्हणजेच या ठिकाणी प्रोसेस ऑफ एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस, या गॅसेस एक्सचेंज होणं अत्यंत गरजेचं आहे या प्रोसेस मध्ये. आणि त्यामध्ये बिटवीन द ऑर्गॅनिझम्स अँड एन्व्हायरमेंट, कुणाकुणामध्ये सगळी प्रक्रिया होत असते, तर ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट, वातावरणामध्ये असणारा ऑक्सिजन ऑर्गॅनिझम न घेणं, ऑर्गॅनिझम न वातावरणामध्ये तो कार्बन डायऑक्साइड सोडणं, परत अशा काही वनस्पती म्हणजे वनस्पती अशा आहेत की ज्या CO2 ऍब्सॉर्ब करतात म्हणजे कार्बन डायऑक्साइड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात, म्हणजे एन्व्हायरमेंट मध्ये ही लेवल मॅच राहते, कॉन्स्टंट राहते. वनस्पती कार्बन डायऑक्साइड घेतात, ऑक्सिजन सोडतात, प्राणी ऑक्सिजन घेतात, कार्बन डायऑक्साइड सोडतात वातावरणामध्ये. म्हणजे वातावरण, एन्व्हायरमेंट इज द मेडियम फॉर रेस्पिरेशन ऑफ ऑल द लिव्हिंग थिंग्स. सर्व सजीवांसाठी एन्व्हायरमेंट हे मीडियम आहे, जे मीडियम रेस्पिरेशन साठी वापरलं जातं, त्या एन्व्हायरमेंट मधून गॅसेस एक्सचेंज झालेला आपल्याला पाहायला मिळतो. द साईट ऑफ गॅसेस एक्सचेंज इज कॉल्ड रेस्पिरेटरी सर्फेस. अशी साईट ज्या ठिकाणी हा गॅसेस एक्सचेंज केला जातो, म्हणजे गॅसेस एक्सचेंज करण्याचं जे ठिकाण किंवा जी साईट आहे किंवा जे ज्या ठिकाणी हे एक्सचेंज गॅसेस एक्सचेंज केलं जातं, त्या ठिकाणाला रेस्पिरेटरी सर्फेस असं संबोधलं जातं.
रेस्पिरेटरी सर्फेस म्हणजे ज्या ठिकाणी हे गॅसेस एक्सचेंज केले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, जसं उदाहरण सांगायचं झालं तर गॅसेस एक्सचेंज इन द प्लांट, वनस्पतीमध्ये गॅसेस एक्सचेंज नेमकं कुठं होतं? ऍट द सर्फेस ऑफ लीफ, लीफ सर्फेसला. खालच्या बाजून असेल किंवा वरच्या बाजून असेल, पण पानाला जो सर्फेस असतो त्या सर्फेस एरियाच्या माध्यमातून या प्रकारचं एक्सचेंज ऑफ गॅसेस हे केलं जातं. मग तसंच प्राण्यांमध्ये सुद्धा सर्फेस एरिया असतो गॅसेस एक्सचेंज साठी. स्टार इन ह्युमन बीइंग पर्टिक्युलरली स्टार्ट फ्रॉम नोज अँड एंड टू द अलुलर बॉडीज ऑफ लंग्स. लंग्सच्या अलुलर बॉडीज मध्ये तो सर्फेस एरिया समतलच्या माध्यमातून गॅसेस एक्सचेंज केले जातात. म्हणजे देर इज अ नीड ऑफ द साईट, पर्टिक्युलर साईट फॉर द गॅसेस एक्सचेंज ऑर द रेस्पिरेटरी सबस्ट्रेट एक्सचेंज. मीन्स ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेटरी एक्सचेंज, नेमके रेस्पिरेटरी एक्सचेंजचे ऑर्गन कोणते, किंवा अशा प्रकारचे ऑर्गन्स की जे रेस्पिरेशन करण्यासाठी किंवा गॅसेस एक्सचेंज करण्यासाठी या ठिकाणी उपयुक्त ठरतात, त्यापैकी रेस्पिरेटरी एक्सचेंज इज अ सिंपल फिजिकल प्रोसेस. आता ही प्रक्रिया परफॉर्म करण्यासाठी आपल्याला ऑर्गन पाहिजे, ते ऑर्गन आपण पाहणारच आहोत. मात्र ही जी प्रक्रिया आहे रेस्पिरेटरी एक्सचेंज इज अ फिजिकल, ही एक भौतिक प्रक्रिया आहे, भौतिक प्रोसेस आहे. आता ही फिजिकल प्रोसेस म्हणून किंवा रेस्पिरेशन प्रोसेस फॉर द गॅसेस एक्सचेंज किंवा ठराविक प्रकारचे रेस्पिरेटरी सबस्टेंस. आता याच्यासाठी विशिष्ट प्रकारचा सर्फेस एरिया, जसं की खाली दर्शवलं, शुड हॅव सर्फेस एरिया, याला सर्फेस एरिया अत्यंत गरजेचं असतं फॉर रेस्पिरेशन. लार्ज सर्फेस एरिया नसेल तर रेस्पिरेशन होऊ शकत नाही, गॅसेस एक्सचेंज होऊ शकत नाही. म्हणजे देर इज अ नीड और इट शुड हॅव अ लार्ज सर्फेस एरिया, नंबर एक. नंबर दोन, इट शुड बी थिन, हायली व्हॅस्क्युलर अँड परमिएबल टू अलो एक्सचेंज ऑफ गॅसेस. हे सुद्धा गरजेचं आहे. काय तर यामध्ये थिन, थिन म्हणजे पातळ, हायली व्हॅस्क्युलर अँड परमिएबल टू अलो एक्सचेंज ऑफ गॅसेस. त्या गॅसेसला एक्सचेंज करण्यासाठी ते परमिएबल असणं आणि त्याचबरोबर ते कसं असणं, थिन आणि हायली व्हॅस्क्युलर, थिन अँड हायली व्हॅस्क्युलर अशा प्रकारचं मेम्ब्रेन असणं हे अत्यंत गरजेचं आणि त्याचमध्ये ते परमिएबल असणं. कशासाठी परमिएबल असणं? दे अलो एक्सचेंज ऑफ गॅसेस, गॅसेस एक्सचेंज करण्यासाठी ते परमिएबल असलं पाहिजे. नॉन परमिएबल असेल तर त्या ठिकाणी गॅसेस एक्सचेंज होऊ शकणार नाही. हे नंबर दोन, सर्फेस एरिया लागतो, त्याचबरोबर हायली व्हॅस्क्युलर किंवा थिन आणि त्याचबरोबर अलो टू गॅसेस एक्सचेंज या बाबी, म्हणजे ह्या दोन गोष्टी, त्याचबरोबर तीन नंबरची बाब जी आहे, इट शुड बी द मॉइस्ट रेग्युलर, आणि रेग्युलर त्याच्यामध्ये मॉइस्चर असणं अत्यंत गरजेचं आहे. मित्र, रेस्पिरेशन नावाची क्रिया आपण मानवामध्ये जर अभ्यासली तर आपल्या नाकापासून, म्हणजे नोज इज द एक्स्टर्नल पार्ट, नाक हे बाह्य भाग आहे रेस्पिरेशन ऑर्गन, रेस्पिरेटरी ऑर्गन. या नाकापासून तर आपल्या लंग्स पर्यंत पूर्णच्या पूर्ण जे नासल मेम्ब्रेन आहे किंवा नासल इपिथेलियल लेअर आहे ती मॉइस्ट असते, मॉइस्चर असते रेग्युलरली. इफ जर ती कोरडी पडली तर आपल्याला जळजळ होऊन आपण सहजासहजी सरासरी श्वसन करू शकत नाही. म्हणून आपल्या नाकातील इपिथेलियम जे आहे किंवा नासल इपिथेलियम आहे हे रेग्युलरली कसं असतं तर ते मॉइस्ट असतं. म्हणून अत्यंत गरजेचं आहे प्रत्येक रेस्पिरेटरी ऑर्गन किंवा जेवढे रेस्पिरेशन करणारे सजीव आहेत या सजीवामध्ये हे मॉइस्चर असणं किंवा मॉइस्ट असणं शुड बी नेसेसरी, हे गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. मॉइस्टनेस असणं म्हणजे मॉइस्टनेस असणं, थिन हायली व्हॅस्क्युलर परमिएबल टू गॅसेस एक्सचेंज या आणि त्याचबरोबर लार्ज सर्फेस एरिया ह्या अत्यंत आवश्यक असणाऱ्या गोष्टी या ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेटरी एक्सचेंज म्हणून ओळखल्या जातात. आता या रेस्पिरेटरी ऑर्गन्स सर्व सजीवांमध्ये, मी प्राणी किंवा वनस्पती असं म्हणत नाही, प्राण्यांमध्ये सुद्धा आणि वनस्पतीमध्ये सुद्धा या बाबी असणं अत्यंत गरजेचं आहे, तरच रेस्पिरेशन परफॉर्म होऊ शकतं. इट इज द बेसिक थिंग्स इन रेस्पिरेशन. मी तुम्हाला जेवढंही सांगितलंय हे बेसिक थिंग आहे रेस्पिरेशनसाठी, विशेषतः रेस्पिरेशन इन प्लांट अँड रेस्पिरेशन इन अॅनिमल्स इज द रिमेनिंग पार्ट इन दिस टॉपिक. या टॉपिकमध्ये रेस्पिरेशन इन प्लांट आणि रेस्पिरेशन इन अॅनिमल
बाकी आहे ते आपण यानंतरच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. ओके, थँक्यू.